कोरोना या आसमानी संकटानं जगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या हालापेष्टांना पारावार उरला नाही. लॉकडाऊनच्या काळात कुणालाही दुग्धजन्य वस्तूची कमी पडू न देणाऱ्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचे मात्र कंबरडे मोडले. रात्रंदिवस मेहनत करूनही प्रतिलिटर 20 रुपयेप्रमाणे दुधाला भाव मिळतोय. खर्च मात्र भरमसाठ होत आहे. मोरघास, खाद्य, मका, भरडा, सरकीपेंड, सुग्रास, आजारपण, त्यासाठी डॉक्टर आणि औषधे यांचा खर्च वेगळाच. खर्चाचा आकडा मोठा असला तरी पदरात मात्र काहीच पडत नाही. अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील निवृत्ती फपाळे या तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला एका गायीनं दुग्ध व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यामध्ये 25 ते 30 गायी आहेत. मात्र आज ते अडचणीत सापडलेत. खर्च आणि नफा याचा ताळमेळ बसत नाही. शासनानं किमान प्रतिलिटर 35 रुपयेप्रमाणे दुधाला भाव द्यावा अशी मागणी या तरुण शेतकऱ्यांना केली आहे. त्या गावामध्ये राहतो. माझे शिक्षण 12वी आहे आणि मी नोकरी शोधत मी खूप फिरलो पण नोकरी काही भेटली नाही. म्हणून मी आधी एक गाय घेतली, त्यानंतर 2 घेतल्या, नंतर मी असे वाढत वाढत 20 गाय घेतल्या. पण ते कारण का लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध आम्हाला 17-18 रुपये रेट पडते, काही परवडत नाहीये. म्हणून याच्यानंतर काहीतरी सरकारने दखल घ्यावी. आता किती गाय आहेत? आता आमच्याकडे 20 गाय आहेत. सगळ्या जर्सी गाय आहेत आमच्याकडे. खाद्य वगैरे खाद्य सारखी आहे, मका भरडा आहे, अजून प्रभात डिरेचं खाद्य खूप महाग आहे. खाद्य पण खाद्य घालून पण त्या परवडत नाहीत. मग आता काय मागणी काय तुमची? काय सरकारने फक्त दूधचा रेट थोडस वाढून द्यावा हीच अपेक्षा आहे आमची. तरी 30-32 पर्यंत दूध द्यावं सरकारने ही अपेक्षा. काय भाव? आता दुधाचा भाव 17-18 रुपये मिळतो आम्हाला फक्त. आता अजिबात परवडत नाही तो आम्हाला. खाद्याचं आणि चाऱ्याचं किंवा याचं सगळं मेंटेनन्स काढला तर काहीच परवडत नाही आम्हाला त्याच्यातलं. कशा पद्धतीनं खाद्य कशा पद्धतीनं तुम्ही घेताय? काय त्याची किंमत आहे? खाद्याची किंमत प्रत्येक सरासरी कोणती 50 किलोची बॅग घेतली तर 1500 पुढे मिळते आम्हाला. आणि ती 4 बॅगा आम्हाला हप्त्याला लागतात. म्हणजे हप्त्याला 5000 रुपये आमचे तेच होतात आणि दुधाचे फक्त 3000 रुपये होतात. बाकीचं हिरवा चारा वगैरे ते आमचं वेस्टच आहे, फेलच आहे. त्याचे पैसे आम्हाला काहीच मिळत नाही. हिरवा चारा वगैरे शेतात करूनच आम्ही करतो सगळं हिरवा चारा. काही गायी किती गाय आता आमच्याकडे 20 गाय आहेत. काही गाय आम्ही चारा जातो मोकळ्या डोंगरावरती, काही गाय घरी ठेवतो आम्ही चाराचे थोडा तुटवडा असल्यामुळं. काय अपेक्षा काय लॉकडाऊनच्या काळामध्ये? कशा पद्धतीनं तुम्ही सगळे लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही दूध पण बंद होतं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला बाजार पण भेटला नाही दुधाला कुठल्याही प्रकारचा. आता कशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त गाय वाढवणार? आता वाढवायचं ठरलं तर आमच्याकडे जर आम्हाला डेअरीने बाजार झाला तर आम्ही गाय वाढवणार, नाही तर गाय वाढवू शकत नाही. पण कोणत्या डेअरीला तुम्ही दूध घालता? आता आम्ही प्रभात डेअरीला दूध घालतो. काय भाव? तिला 18-19 भाव पडतो आम्हाला. काय अपेक्षा आहे तुमच्या भावाची? आमच्या भावाची 30-32 रुपये भाव मिळेल ही आमची अपेक्षा आहे. किती कष्ट होता तो या सगळ्या गाया? कष्ट म्हणलं तर आमची 6 माणसं कामाला असा 6 माणसांना सरासरी म्हणलं तर आमचे 2000 रुपयाची रोज माणसाचे काम करणारी असं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला परवडत का? नाही, काहीच नाही परवडत. काय याचे पैसे पण फिटत नाही दुधाचे नाही, खाद्याचे पण पैसे फिटत नाही. चारा तर असंच आहे. तुम्ही नोकरी वगैरे खेळत होता, ते काय सोडली? आता ते नोकरी भेटला असल्यामुळे तर गायांचा मध्ये दूध रेट वाढले होते. म्हणून तर गाय एक गाय दोन गाय करत असं करत गेलो होतो. पण त्याच्यानंतर हे पण लॉस झालं असं झालं. आता काय अपेक्षा आहे तुमची? काय अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला प्रगती करायची? कमीत कमी सरकारने आम्हाला 30-32-35 पर्यंत दुधाचा रेट द्यावा. ते आमची सगळी सरासरी भरून येते. बाकी सरकारनं जर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर या व्यवसायाकडे शेतकरी पाठ फिरवतील अशी खंत लिंगदेवचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांनी व्यक्त केली. दंडाधिकारी लिंगदेव, मी सगळे माझे परिसरले शेतकरी, ते आमच्या गावात लईत आसन, वाघापूर आसन, चास आसन, पिंपळदरी आसन, परंतु जगाचा पोशिंदा म्हणून आज जे शेतकऱ्यांचे योगदान दिले की लॉकडाऊनच्या काळामध्ये जिथं 17-18 रुपये लिटरचं दूध आज गव्हर्नमेंट आम्हाला देते पण त्याला खर्चच 20 रुपये लिटर खर्चच येतोय. बाकी लोकांची मजुरी, शेतातला खर्च, शेतातले जे काय आहे, समजा आपण शेतामध्ये जे काही पीक उगवतो ते आपण गायांना घालतो. परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये जो जगाचा पोशिंदा आहे आमच्या परिसरातला, त्या शेतकऱ्यांनी अक्षरशः स्वतःच सगळं काही गहाण ठेवून ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही दूध पाठवलं. परंतु
माझी अशी इच्छा आहे, मी आज पाहतोय ह्या जे रेट आहे गव्हर्नमेंटचे आज 17 रुपये 18 रुपये लिटर, याच्यामध्ये त्यांचं खाद्याचा पण खर्च फिटत नाही, पण हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना सगळे लोक जगवायचे होते, परंतु माझं असं गव्हर्नमेंटला असं म्हणणं आहे ह्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही जनता जगवण्यासाठी जे योगदान दिले, ते योगदान जे दिले ते स्वतःच्या मुलाला सुद्धा 5 रुपये शेतकरी कधी देत नाही, परंतु ह्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठं लॉकडाऊनच्या काळात योगदान दिले. कृपा करून माझी अशी विनंती सरकारला का जे शेतकरी एवढं या पशुधनाला जीवापेक्षा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त सांभाळतात त्यांना शेतकऱ्या, तेव्हा गव्हर्नमेंटनी त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी. यावेळी संभाजी पाटील हसे, चिंतामणी धदबड यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एसएन मीडिया, अकोले.